आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 38,000 पार गेली आहे। आज नव्या 470 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 511 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजच्या या 470 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ही 38,301 झाली आहे। यामध्ये 5,451 रुग्ण उपचार घेत असून 32,088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर आतापर्यंत 762 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आजच्या 470 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 55, कल्याण पश्चिमेतील 112, डोंबिवली पूर्वेतील 205, डोंबिवली पश्चिमेतील 75, मांडा टिटवा येथील 17, मोहना येथील 5 तर पिसोली येथील 1 रुग्णाचा समावेश आहे। तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 116 रुग्ण हे टाटा मंत्रमधून, 12 रुग्ण हे हबब सावरराव महाराज क्रीडा संकुलामधून, 10 रुग्ण बाजारा रुग्णालयामधून, 16 रुग्ण हे पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, 7 रुग्ण हे डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून, 4 रुग्ण हे शासनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहे, तर उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।